नमस्कार, मी डॉक्टर सोनाली गुंजकर. आज आपण दिवांकूर आयुर्वेदच्या मिसेस स्वाती शेळके यांचा मातृत्वाचा अनुभव जाणून घेणार आहोत. तुमचं नाव? नमस्कार, मी स्वाती दीपक शेळके, मी मुंबईहून आहे. अच्छा, लग्नाला किती वर्ष झाले? 4 वर्ष झाले. अगोदर तुम्ही कुठे कुठे उपचार घेतले? 2-3 ठिकाणी उपचार घेतले. एका ठिकाणी आम्हाला लास्ट डे IVF सजेस्ट केलं होतं, सो सगळीकडे जाणं आम्ही स्टॉप केलं. मग मी एकदा यूट्यूबला व्हिडिओ बघत असताना मला मॅडमांचा व्हिडिओ दिसला, तर वाटलं की मॅडमांचे म्हणजे रिव्ह्यूज चांगले होते की मग मॅडमांकडून उपचार घ्यावा, एकदा जाऊन बघावं कसं आहे काय. म्हणजे दुर्वांकूर आयुर्वेदची माहिती तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून मिळाली आणि मग नंतर तुम्ही इकडे कन्सल्ट केलं? कुठे कन्सल्ट केलं? खारघर सेंटर. मग तिथे मॅडमनी तुम्हाला म्हणजे जे ज्यावेळेस तुम्ही मॅडमकडे गेल्या त्यावेळेस मॅडमनी तुमचे काही टेस्ट केली असतील, त्याच्यानंतर काय निदान निघलं? टेस्ट केला तर तेव्हा त्या टेस्टमध्ये काही समजलं नाही, रेग्युलर मेडिसिन्स दिल्या. मग माझी उत्तरबस्ती करायला सांगितली मॅडमांनी आणि पंचकर्म करायला सांगितलं. तर आम्ही पहिले उत्तरबस्ती केली, सेकंड टाइम उत्तरबस्ती झाली होती माझी. तर त्याच्यानंतर मॅडम बोलल्या की आपण ट्यूबल ब्लॉकेज तर बघितलं होतं का, हिस्टरोस्कोपी केली होती का? तर म्हटलं नव्हती केली. तर मग तेव्हा मॅडमांनी सांगितलं की तुम्ही HSC करून घ्या. तर मग त्याच्यानंतर केल्यानंतर मग समजलं की दुग ट्यूब ब्लॉकेज. मॅडमचे उपचार कसे वाटले तुम्हाला? छान वाटले. माझं ब्लॉकेज असताना दोघी ट्यूब ब्लॉकेज होत्या, त्याच्यानंतर लॅप्रोस्कोपी केलं मेमध्ये, तर त्याच्यानंतर लगेच मला जुलैमध्ये दिवस राहील. आता किती महिना चालू? आता 5वा महिना चालू आहे. जुलैमध्ये राहिलं होतं, त्याच्यानंतर 2 महिन्यात मिसकॅरेज झालं, हार्टबीट नव्हती आली बेबीला. मग नंतर परत मग 3 महिन्याने राहिलं नोव्हेंबरमध्ये. म्हणजे आता 4था महिना चालू आहे. हां, 4था ऑलमोस्ट संपण्यात आला. मग आता तुम्ही हे मॅडमचं जे आहे दुर्वांकूर आयुर्वेद या सेंटरचं किंवा मॅडमचे जे काही उपचार आहेत याबद्दल तुम्ही इतर पेशंटला काय संदेश द्याल? मॅडमांकडे खरंच म्हणजे आल्यावर फरक पडतो. आम्ही दुसरीकडे गेलो, आम्हाला कुठेच फरक पडला नाही. ते MD डॉक्टर होता ते पण तरी काही फरक पडला नाही, पण मॅडमांकडे येऊन पडतोच, म्हणजे फरक पडतोच. आणि मॅडमचे उपचार म्हणजे आयुर्वेदिक असल्यामुळे त्याचे काही साईड इफेक्ट? आयुर्वेदिक असल्यामुळे काही साईड इफेक्ट होत नाही. मी दुसऱ्या डॉक्टरांकडे एकदा ट्रीटमेंट घेत होती मागे, तर तेव्हा त्यांच्या मेडिसिन्स चालू होत्या, तर मला फिशरचा प्रॉब्लेम होऊन गेला होता. मॅडमांकडे आली मी, मॅडमांच्या मेडिसिन्स इतके दिवस घेतल्या पण कधीच काही असा प्रॉब्लेम झाला नाही. आता इथून पुढचा जो काही तुमचा प्रवास आहे 9 महिन्यापर्यंत, त्याच्यासाठी तुम्हा दोघांना शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद.